नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. या सगळ्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत. मात्र सुरुवातीलाच बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीमध्ये सुरू असलेलं मुंबई विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण हे आता बंद करण्यात आलं आहे. यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यापुढे सरकारी प्रशिक्षण मदरसे किंवा बार रेस्टॉरंटमध्ये घ्यावेत असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तर शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या निर्णयाचा फेरविचार करावा असं देखील म्हटलंय. म्हणजे प्रबोधिनीमध्ये विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांचं जे प्रशिक्षण रद्द केलंय त्याच्यावर टीका केली, काय भूमिका आहे नेमकी तुमची? भूमिका स्पष्ट आहे. ज्या पद्धतीने हा निर्णय झाला त्या निर्णयाची पार्श्वभूमी हे दाखवत आहे की आपल्या राज्यामध्ये वैचारिक अस्पृश्यता निर्माण करण्याचं काम सरकारमध्ये बसलेली लोकं करत आहेत. आरोप हा असता की रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनी अराष्ट्रीय कार्यकर्ता आहे किंवा विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांना विद्यापीठ कायदा सोडून काहीतरी शिकवत आहे किंवा जे शिकवण्याचा किंवा ओरिएंटेशनचा कॅम्प आहे त्यामध्ये वैचारिक प्रदूषण करत आहे, हा काही आरोप नाही. केवळ रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनी ही आमच्या विचारांची नाही म्हणून त्याला विरोध करायचा, ही वैचारिक अस्पृश्यता पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारी नाही, आम्ही त्याचा निषेध करतो. राजीव सातव यांनी ट्विट केलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार खरं तर पुढे आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की राजीव सातव हे राहुल गांधींचे निकटवर्ती आहेत, त्यांचीच ती आयडियोलॉजिकल लाईन आपण चालवतोय असं दाखवायचं म्हणून हा प्रकार झाला असं वाटतं. त्या संस्थेवर केवळ ऑब्जेक्शन घेऊन स्वतःचे राजकीय आका जे दिल्लीत बसले आहेत त्यांच्यासमोर ब्राउनी पॉईंट स्कोर करायचा, अरे काँग्रेस तर हे लाचारी पण आहे. पण शिवसेनेला काय झालं आहे? रझा अकादमी बाजूला बसल्यावर रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनी दूर करायची आहे का? हा विचार शिवसेनेने स्पष्ट करावा ही आमची मागणी आहे. आणि म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. होय, बिलकुल आहे. कारण या पुढचे प्रशिक्षण वर्ग तुम्ही अराष्ट्रीय काम करणाऱ्या मदरशांमध्ये घ्या किंवा डिस्कोथेक पबमध्ये 24/7 घ्या, पण या राज्यामध्ये वैचारिक अस्पृश्यता पसरवू नका. रमेश भट सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मुंबईमधील पश्चिम उपनगरातील अंधेरी पिलेपार्ले या भागांमधील काही भागांमध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईकरांना 24 तास पाणी देऊ म्हणणाऱ्यांनी 24 तास बार उघडे ठेवले आहेत असं म्हणत शेलार यांनी गेले 3 दिवस मुंबईकर पाण्या वाचून तडफडत होते अशी टीका शिवसेनेचं नाव न घेता केली आहे. गेली अनेक वर्ष मुंबईकरांसोबत बनवाबनवी सुरू असून हे तर ठग्स ऑफ मुंबईकर असल्याची टीका शिवसेनेचं नाव न घेता त्यांनी केली आहे. या जोगेश्वरीला पाईपलाईन फुटली तर सांताक्रूज पश्चिम, बांद्रा पश्चिम, खार पश्चिम, अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम या भागामध्ये 3 दिवस लोकांना पाणी मिळालं नाही. आता जे 24 तास पाणी देऊ शकत नाही ते राज्याच्या नव्हे देशाच्या अर्थसंकल्पाला फेकंपाक म्हणतायत. आता त्यांची स्वतःची कपॅसिटी काय आणि बोलतायत केवढं, त्यामुळे ही बनवाबनवी तुमच्या वर्तमानपत्रात ना तुम्ही पत्रपंडित किती लिहिलं तरी जनतेला मान्य होणारी नाही. तर बातमी आहे भाजपचे नेते आणि माजी पाणी पुरवठा मंत्री आमदार बबनराव लोणीकरांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. मतदारसंघातील परतूर तालुक्यामधल्या देवगाव इथं शनिवारी पार पडलेल्या 33 KV वीज उपकेंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना महिला तहसीलदारांना त्यांनी हिरोईनची उपमा दिली आहे. त्यामुळे लोणीकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत आणि त्यांच्या या वक्तव्याची ऑडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल झालेली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया. अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांना आपापल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद जर लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो. आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला तर 25,000 लोक आले, 50,000 लोक आले. तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीसला आणा, तुम्ही सांगा चंद्रकांतदादा पाटलाला आणा, तुम्ही सांगा सुधीर भाऊला आणा, कोणाला आणायचं तुम्हाला वाटलं तर सांगा. नाही तर मग एखादी हिरोनी आणायची तर हिरोनी आणा. आणि नाही कुठलं कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोनी आहे. निवेदन घ्यायला येतील तुम्ही. दरम्यान या वक्तव्यावर बबनराव लोणीकर यांनी काय स्पष्टीकरण दिलंय, विरोधक मुद्दाम चुकीचा अर्थ काढतात तर तहसीलदार यांच्याविषयी हिरोईन म्हणण्याचा अर्थ डॅशिंग, खंबीर, सक्षम अशा उद्देशानं केलाय असं लोणीकर म्हणाले.
मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माननीय चंद्रकांतदादा पाटील, माननीय सुधीर भाऊ यांना बोलवायचं आहे किंवा एखादी हिरोईन बोलवायची आहे असं मी माझ्या भाषणात म्हणालो. हिरोईन आली नाही तर तहसीलदार मॅडम आपलं निवेदन स्वीकारायला येतील आणि त्या हिरोईन आहेत याचा अर्थ वाईट होतो असं मला वाटत नाही. हिरोईन हा शब्द म्हणजे मराठीमध्ये नायिका, नायिका म्हणजे कर्तबगार महिला असा त्याचा अर्थ होतो. आणि आमच्या परतूरच्या तहसीलदार आहेत, मंठ्याच्या तहसीलदार आहेत, कर्तबगार आहेत, डॅसिंग आहेत, प्रशासनावर त्यांची पकड आहे, जनतेचे कामं करण्याची त्यांची इच्छाशक्ती आहे आणि म्हणून हा शब्द अदरवाईज वापरलेला आहे. आमच्या विरोधकांना मला विनंती करायची की तुम्ही याचं भांडवल करू नका. तर लोणीकरांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून देखील यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. पाहूयात काय प्रतिक्रिया आल्या. लोणीकरांचं विधान हे शोभनीय नाही, महिलांचा अपमान करणार आहे आणि महिला अधिकाऱ्याला नाचवण्याच्या गोष्टी बोलत आहे. आमच्या म्हणणं आहे पोलिसांनी, महिला आयोगाने तपासून त्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली पाहिजे. बबनराव लोणीकरांना मला इतकंच सांगायचं आहे, आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेखी आहेत आणि हिरोईन आहोतच, विचारांनी आहोत. त्याच्यामुळे तुमच्यासारखे व्हिलन जर आजूबाजूला असतील तर त्यांचा सुपडा साफ करायला आम्हाला फार वेळ लागणार नाही आहे. तहसीलदार म्हणून ज्या आमच्या हिरोईन आहेत त्या तुम्हाला पुष्कळ आहेत. त्याच्यामुळे लोणीकरांनी विचार करून बोलावं आणि इथून पुढे तर जरा गांभीर्याने बोलावं. सत्तेत होता तुम्ही, सत्तेची तुम्हाला मस्ती होती, पण आता सत्ता गेल्यानंतर जरा जमिनीवरती या, एवढंच त्यांना मला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे महिलांबद्दल वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे. कुठल्याही नेत्यांनी भाषणाच्या ओघामध्ये, बोलण्याच्या भरामध्ये किंवा अगदी गमतीने सुद्धा शब्दांचा जो प्रयोग करतायत त्याचा नीटपणे मोजून मापूनच ते शब्द बोलले गेले पाहिजे. झालेलं जे वक्तव्य आहे त्याचं समर्थन करणार नाही. जे ते बोललेले आहे ते आक्षेपार्हच आहे आणि अशा घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही. आणि यानंतर बातमी आहे औरंगाबादेतली. मराठवाडा पाणी परिषद सुरू असताना या परिषदेला भाजपचे केवळ 6 आमदार उपस्थित होते, तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी या परिषदेला हजेरी लावली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र या परिषदेकडे पाठ फिरवली. मराठवाडा पाणी प्रश्नी आस्था नसणारे आमदार पाणी परिषदेला गैरहजर असून या परिषदेत गोंधळ निर्माण झाला. तर या गैरहजर आमदारांच्या विरोधात तिथे विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी देखील केली, तर फक्त भाजपचे 6 आमदार तिथे उपस्थित होते आणि सेनेचे एकमेव संजय शिरसाट उपस्थित होते. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची विशेष मुलाखत घेतली नेटवर्क 18 MD आणि ग्रुप एडिटर राहुल जोशी यांनी. पाहूयात या बजेट विषयी सीतारमण नेमकं काय म्हणाल्यात. Nirmala ji, why do you think the markets are disappointed with your budget? Have they not understood it in its full full sweep? Markets are down, Sensex down 1000 points, Nifty down 300 points. Were they really looking for a big stimulus, in sectors such as infrastructure, real estate, NBFCs? 100 lakh crore. That's over five years. But yes. I've said the moment there is a requirement, I'm ready to front load it. The first line itself is I'm willing to front load. So there is a provision in this budget pipeline for that? Pipeline investments numbers have been very clearly put. 22,000 crores have already been given for those two companies which are going to do long-term investment in infrastructure funding. Right. So all this is, in any case, today, I think to be fair, the stock market was not in full force. They were there, but many of those concerned wings within the stock markets have not all been functional. It is only Monday when they have to, and I am very confident the stock market will understand every aspect of what I've said in this budget and the kind of push that I've given for bond market, right, for deepening the bond market, for strengthening the bond market, and making sure that India understands that there is one world out there which has still not been exploited fully. These are things which I'm sure that the markets will understand and respond by Monday. So you're hopeful that the bond market will react positively to of the budget? Of course. There's never been this many steps taken for bettering the bond market.
तर काल जाहीर झालेल्या बजेटवर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आणि सर्व क्षेत्रात निराशा व्यक्त करणारं हे बजेट असल्याचं शरद पवार म्हणाले. तर बजेटमधून सर्व रोजगार निर्मितीवर देखील लक्ष दिलं गेलं नसल्याचं पवार म्हणाले. बेकारी जी देशामध्ये आहे तरुण पिढीच्यामध्ये, ती घालवण्याच्यासाठी आणि रोजगार निर्मितीच्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रभावी पाऊल टाकलेलं नाही. आणि विकेंद्रित स्वरूपामध्ये औद्योगिकरण याकडं लक्ष या ठिकाणी दिलं गेलेलं नाही. आणि त्यामुळं एक प्रकारचं सगळ्या सेक्टरमध्ये निराशा व्यक्त करणारं हे बजेट आहे. आणि यानंतर आत्ता एक ब्रेकिंग बातमी आहे, बातमी आहे क्रिकेटप्रेमींसाठी, ती म्हणजे भारतानं मालिकेमध्ये 5-0 असा दणदणीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा टी ट्वेंटी मालिकेत दारुण पराभव भारतानं केलेला आहे. टी ट्वेंटी मालिकेतला भारताचा हा ऐतिहासिक विजय आहे. टीम इंडियाकडून न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्येच व्हाईट वॉश देण्यात आलेला आहे. तर आपण पाहतोय टी ट्वेंटी मालिकेतला भारताचा हा ऐतिहासिक विजय आहे. न्यूझीलंडचा दारुण पराभव यामध्ये झालेला आहे. टीम इंडियाकडून न्यूझीलंडला त्यांच्या होम ग्राउंडवरच व्हाईट वॉश मिळालेला आहे. आत्ताची आपण महत्वाची बातमी पाहतोय ती म्हणजे अखेरच्या या टी ट्वेंटी मालिकेमध्ये भारतानं आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे आणि या मालिकेत भारतानं 5-0 विजय मिळवलेला आहे. तर न्यूझीलंडचा टी ट्वेंटी मालिकेमध्ये दारुण पराभव झालेला आहे. 5व्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा 7 धावांनी विजय झालेला आहे. आपण पाहतोय आत्ताची टी ट्वेंटी मालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भारत आणि न्यूझीलंड वर्सेस हा सामना सुरू होता. यामध्ये भारतानं या मालिकेत 5-0 असा दणदणीत विजय मिळवलेला आहे. तर न्यूझीलंडला त्यांच्या होम ग्राउंडवरच व्हाईट वॉश झालेला आहे. भारताचा या सामन्यामध्ये 7 धावांनी त्यांनी विजय मिळवलेला आहे. न्यूझीलंडचा त्यांच्या होम ग्राउंडवरच व्हाईट वॉश झालेला आहे, त्यांचा पराभव झालेला आहे. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. तर बातमी आहे 1000 कोटींच्या कर्नाळा बँक घोटाळ्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप उरणचे आमदार महेश बालदी यांनी केलाय. तर आमचं हक्काचे आणि आमच्या कष्टाचे पैसे परत द्या अशी मागणी बँकेच्या खातेदारांनी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे. त्यांच्या हातात जे आहे तर त्यांचा आता एक मेडिकलचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्यांच्या 2 ब्लॉकेजेस असं डॉक्टरनी सांगितलं आणि त्यांचं पुन्हा ऑपरेशन करावं लागेल म्हणून हे बँकेत आले. आपण त्यांच्याशी बोलूया, काय तुम्ही हे सगळं बँकेत दाखवलं, काय म्हणाल बँक? बँक काय म्हणाल ना, देतो देतो करतो आणि मला 4 महिने 6 महिने झाले मला याच्या मेडिकलसाठी पैसा नाही मिळाला. आता मेडिकलसाठी पैसा नाही मिळाला तर गोळ्या कमी केलं, जास्त वाढले काम. आता डॉक्टर बोलला ऑपरेशन करायला लागलं तुम्हाला. किती किती खर्च सांगितलं? जवळजवळ 3 लाख रुपये. आणि तुमच्या बँकेत किती आहे? 70 लाख रुपये. तुमची 70 लाख रुपये बँकेत आहे आणि तुम्हाला 3 लाख रुपये त्याच्यामध्ये मिळत नाहीत? नाही, याला गोळ्यांनाच पैसे मिळत नाही मेडिकलला. यो आता किती देणार आहे? देतो देतो करतो, अजून परत नाही दिले. तुमचे किती पैसे आणि काय तुम्ही बँकेमध्ये गेला होता? मेरा जो रिटायर का पैसा था मैं यहाँ थोड़ा सा भरा था तो हो गया 4 महिना कुछ नहीं मिल रहा. कितना पैसा आपने भरा? 20 लाख मिला डाला इधर. काका किती आहे तुम्ही? 20 लाख आहे. किती? 20 लाख. हा पोऱ्याचा लेकन का कर्जा निघलोय, पैसेच नाही मिळत नाही. तर दुसरे मित्रांनी 2 लाख रुपये दिलं, त्याची द्यायला नको. आयुष्यभर जी सगळी पुंजी आहे ती सगळी पुंजी आहे, यांना न्याय मिळेल का? ह्या सगळ्यांना दिलासा मिळेल? गेल्या 5 वर्षामध्ये साधारण 130 कोटी रुपये पुन्हा त्याच 64 बोगस कर्जदारांना देण्यात आले. त्याच्यामुळे यांच्या देण्याची नियत नाही. संघर्ष समितीने त्यांना पत्र दिलं की तुमचा पुढचा आराखडा द्या. आमचा संघर्ष हा ठेवीदारांच्या पैशाकरता. त्यांनी काय केलं याच्याशी आम्हाला संबंध नाही, परंतु त्यांचे पैसेच देत नाहीत. आत्ता गेल्या आठवड्यामध्ये सर्व स्वतःला जाळून घेईन वगैरे सांगत होते, भ्रष्टाचार झाला नाही. कसा नाही भ्रष्टाचार झाला? तुम्ही 514 कोटी रुपये 64 खातेदारांना दिलेत आणि त्यांच्याकडून वसुली नाही. 80% बँकेचं NPA असताना कोण बँक ही दत्तक घेणार आहे? कोण बँक मर्ज करणार आहे? हे मर्जिंगचं कुठली तरी कारणं देऊन प्रोलॉन करणं आणि अजूनही तो माज उतरला नाही.
व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. तर कर्नाळा बँकेतील खातेदार आपल्या लाखो रुपयांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी बँकेकडे खिळदा मारतात. शुक्रवारी खातेदारांचे पैसे परत करू असं म्हणणाऱ्या माजी आमदार विवेक पाटील यांनी देखील खातेदारांना लाखोंच्या ठेवींच्या बदल्यात 4,000 रुपयांचं वाटप केलंय आणि त्यानंतर काही खातेदारांना पैसे मिळण्याची आशा वाटतीये. काल 4,000 रुपये मिळाले होते, त्याच्या आधी 3,000 रुपये मिळाले होते. माझे घर माझे आमचे ज्या बँकेमध्ये 5-6 खाते आमच्या कुटुंबात आणि माझी या बँकेमध्ये 1 करोडच्या वर पैसे. माझे 15 ते 16 लाख रुपये बँकेत आहेत, त्याची मला आता आवश्यकता आहे. परंतु त्यांच्या काही अडचणीमुळे ते थांबलेले आहेत. आता ते बँकेचे मर्जिंग सांगतात, त्याच्या मनापासून आपल्याला प्रूफ मिळालेला नाही तो देतो म्हणतात, मग आमचं रुटीन चालू झालं. जर ही इन्व्हेस्टमेंट आमची जर अशी लटकत राहिली तर आम्हाला चेवींमधले पैसे मिळत नाही, आमच्याकडे पैसे येण्याचं साधन नाही आहे. अशा वेळेला आम्हाला इकडे आड इकडे विहीर असा प्रकार. आमची दैनंदिन अवस्था एवढी वाईट होती तेवढ्याकरता आम्ही त्यांना असं म्हटलं होतं, मी विवेक पाटलांना उभं राहून सांगितलं की साहेब काही असं हा जो सेव्हिंगचा तुमचा जो सेव्हिंग अकाउंट असते किंवा करंट अकाउंटमध्ये जे पैसे लोकांचे आहेत हे पैसे तुम्ही दैनंदिन बँक चालू ठेवून लोकांना तुम्ही जर 5,000 एखादा मागित असेल तर तुम्ही 2,000 द्या, पण हे चालू ठेवा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे पुण्यातली. पुण्यातल्या तळजाई वसाहतीमध्ये 3 गुंडांनी दहशत माजवण्यासाठी तब्बल 55 गाड्या फोडलेल्या आहेत. त्यामध्ये 22 टू व्हीलर्स आहेत, टेम्पो आणि रिक्षाचं मोठं नुकसान झालंय. तर रात्री 2:00 सुमारास हा प्रकार घडलाय आणि या प्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर गुन्हेगारांना पकडण्यासाठी पथकही रवाना करण्यात आलं असून यावेळेस काही स्थानिक रहिवाशांनी त्यांना विरोध करताच कोयत्याचा धाक दाखवण्यात आला आणि गाड्या फोडण्याचं कृत्य त्यांनी सुरूच ठेवलंय. त्यावरून केवळ दहशत माजवण्यासाठी हा प्रकार घडलाय आणि वर्षभरापूर्वी देखील याच भागात अशा पद्धतीनं 55 गाड्यांचे सीट कव्हर फाडण्यात आले होते आणि त्यानंतर काल रात्री पुन्हा ही घटना घडली आहे. तर पिंपरी येथे वाहनांच्या तोडफोडीचं सत्र काही केल्या थांबत नाही. अज्ञातांच्या टोळक्यांकडून 8 ते 10 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. थमॅक्स अजिंठा नगरमधली घटना असून दहशत पसरविण्याच्या उद्देशानं तोडफोड करण्यात आली आहे. बातमी आहे कल्याणची. कल्याणच्या डम्पिंगला विरोध करण्यासाठी आगळंवेगळं आंदोलन करण्यात आलंय. तीर्थधाम सोसायटीमध्ये जागृत महिला मंडळाच्या वतीनं आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या निषेधार्थ महिलांना मास्क वाटप करत हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला आणि डम्पिंगमुळे लागणाऱ्या आगी आणि परिसरातील पसरणारा धूर यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे, आपलं आरोग्य आपणच सांभाळलं पाहिजे असा संदेश देत महिलांनी आगळावेगळा हळदीकुंकू साजरा केलाय. प्रश्न आहे ना डम्पिंगचा, तो 1 दिवसाचा नाही आहे. आम्ही ते 17-18 वर्ष राहतो, रोजच्या समस्या आहेत, रोजचा धूर आहे, उन्हाळ्यामध्ये ते आग लागते आणि त्याचा सगळा धूर इकडे येतो. लहान मोठे सगळेच या समस्याने त्रस्त झालेले आहेत. आज आम्ही असं ठरवलं की आपणच आपण स्वतःचं संरक्षण करायचं, कोणी येणार नाही आहे, आपल्याला कोणी विचारणार नाही आहे. प्रत्येक घरामध्ये धूर झालेला, पण कोणी विचारायला आलेले नाही आहे, कोणी नगरसेवक आलेले नाही आहे, काय तुम्हाला काय झालं, एखादा मेडिकल कॅम्प घेतलेला नाही आहे की तेवढा त्रास झाला आहे, इथे आपण कॅम्प घेतलं पाहिजे, यांना काय त्रास झाला काय नाही. सगळ्यांना माहिती आहे अख्ख्या कल्याणमध्ये त्या धूर गेला आहे, पण कोणी लक्ष दिलेलं नाही. पालिका आता आपल्या परिवहन सेवेच्या ताफ्यात नव्या 100 इलेक्ट्रिक बसेस आणणार आहे. यापूर्वीच्या 30 इलेक्ट्रिक बसमुळे नवी मुंबई परिवहन सेवेची तूट कमी होऊ लागली आणि डिझेलवर चालणाऱ्या बसला प्रत्येक किलोमीटर मागे 35 रुपये खर्च येतो, तर इलेक्ट्रिक बसला फक्त 5 रुपये खर्च येतो आणि मेंटेनन्स मागे देखील 7 रुपयांचा फायदा होत असल्यामुळे आता आणखीन 100 बसेस खरेदी करणार असल्याचं आमदार गणेश नाईक यांनी सांगितलंय. 40 बसेस आपण सुरू केल्यामुळे ह्या महिन्यामध्ये 45,000 रुपये इंधनामध्ये वाचले. साधारणपणे इंधन म्हणजे गॅस किंवा डिझेलवर चालणाऱ्या गाडीला 35 रुपये पर किलोमीटर खर्च येतो, इलेक्ट्रिकल बसला फक्त 5 रुपये खर्च येतो. आता 40 मध्ये आता ह्या ताफ्यामध्ये आणखी 100 बसची वाढ होईल.
त्यानंतर बातमी आहे मुंबईतल्या. मुंबईतली अंधेरी पूर्वत मरोळ पोलीस कॅम्पच्या समोर पंचवटी बिल्डिंगमध्ये 8व्या मजल्यावर दुपारी 1च्या सुमारास मोठी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी तातडीनं घटनास्थळी तिथं दाखल होत या आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलं, तर आगीचं कारण अस्पष्ट आहे. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.